नमस्कार मित्रांनो, आरोग्य बाग भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर बघा मित्रांनो, आरोग्य बाग झडपी भरतीविषयी आपण अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। तुम्हा सर्वांना मित्रांनो माहिती आहे, झडपीमध्ये 5 पदांची भरती प्रक्रिया त्या ठिकाणी होणार आहे आणि ती जी काही 5 पद आहेत तर ती आरोग्य विभागाशी संदर्भात मित्रांनो पद आहेत। त्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, नंतर आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे मित्रांनो एकूण मिळून 5 पदांची भरती प्रक्रिया त्या ठिकाणी झडपीची राबवली जाणार आहे। आता झडपी भरतीची जी काही परीक्षा तारीख आहे आणि वेळापत्रक आहे तर त्याबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला क्लिअरली कळून जाईल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या फ्रीमध्ये मिळणाऱ्या व्हिडिओंसाठी। अजून एक महत्त्व सूचना म्हणजे अशी आहे, तर बघा मित्रांनो ती महत्त्व सूचना म्हणजे अशी, तुम्हाला मित्रांनो एक नंबर पाहायला मिळतो बघा स्क्रीनवर 91 56 77 98 08। हा क्रमांक मित्रांनो तुम्हाला दररोज नवीन या नावानं सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपवर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा हाय मेसेज पाठवायचा आहे। अशा प्रकारचा हाय मेसेज पाठवल्यानंतर लगेचच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे। आपण मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप सुरू केलेले आहेत, त्यामध्ये भरपूर सारे विद्यार्थी जॉईन झाले आहेत, तुम्हालासुद्धा फ्रीमध्ये जॉईन होता येणार आहे। त्यामध्ये मित्रांनो ज्या काही भरती प्रक्रिया आता राबवल्या जात आहेत, जसं की आरोग्य विभाग असेल, झडपी भरती असेल, पोलीस भरती असेल, तर त्या भरती प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुम्हाला फ्रीमध्ये त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात। त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रातील किंबहुना देशभरातील ज्या ज्या नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये माहिती प्रोव्हाइड केली जात आहे। जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही 91 56 77 98 08 हा क्रमांक दररोज नवीन या नावानं सेव्ह करा, व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा, तुम्हाला लगेचच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे। आता आपण झडपी भरतीबाबतची महत्त्वाची जी काय अपडेट्स आलेली आहे त्याबाबतची महत्त्वाची माहिती पाहूया। तर बघा मित्रांनो झडपी भरतीबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे अशी आहे, मित्रांनो तुम्हा सर्वांना माहिती आहे माननीय राज्यमंत्री बच्चू कडू साहेब यांनी मित्रांनो ह्या ठिकाणी बघा जे जलसंपदा सॉरी जे मित्रांनो ग्रामविकास मंत्री आहेत हसन मुश्रीफ साहेब यांची मित्रांनो भेट घेऊन त्यांना त्यांनी या ठिकाणी झडपी भरतीबाबतची महत्त्वाची जी काही माहिती आहे ती कळवलेली आहे आणि लवकरात लवकर झडपी भरती जी आहे ती घ्यावी या संदर्भात त्यांनी विनंती केलेली आहे। तर बघा मित्रांनो पत्रसुद्धा तुम्ही पाहू शकता बघा 25 मे 2022 रोजीचंही आहे, यामध्ये त्यांनी विषय मांडलेला जिल्हा परिषदांच्या 13521 पदांची रखडलेली परीक्षा तात्काळ घेण्याबाबत त्यांनी या ठिकाणी विनंती केली आहे। तर बघा माननीय महोदयवरील विषयास अनुसरून आपण आज विनंती करण्यात येते की जिल्हा परिषदमधील विविध पदांसाठी दिनांक 3 मार्च 2019 रोजी 13521 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। राज्यभरातून जवळपास 12,72,329 उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे। मागील 3 वर्षांपासून विविध कारणांमुळे ही परीक्षा होऊ न शकल्याने उमेदवार हे नैराश्यामध्ये गेलेले आहेत। तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे झडपीमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे। झडपीमध्ये जर तुम्ही अर्ज केलेला असेल आणि कोणत्या पदासाठी केलेला आहे ते सुद्धा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे। त्यानंतर बघा त्यामुळे ही परीक्षा लवकर पार पाडणे आवश्यक आहे, परीक्षा लवकर घेण्यात यावी यासाठी राज्यभरातून उमेदवारही वारंवार विचारणा करत आहेत, तरी सदर रखडलेली परीक्षा तात्काळ घेण्यात यावी ही विनंती या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। तुम्ही पाहू शकता बघा ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मित्रांनो ह्या ठिकाणी प्रति माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री मुंबई यांना मित्रांनो हे पत्र ह्या ठिकाणी पाठवलेलं आहे। तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी होती की झडपी भरतीबाबत मित्रांनो स्वतः आता या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारचे राज्यमंत्री स्वतः बच्चू कडू साहेब यांनी मित्रांनो या ठिकाणी विनंती केलेली आहे माननीय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेबांना, तर लवकरात लवकर परीक्षा व्हावी आणि हीच मित्रांनो या ठिकाणी अपेक्षा त्यांनी सांगितलं होतं की 2-3 दिवसात त्या ठिकाणी वेळापत्रक प्रसिद्ध होईल म्हणून, परंतु आता पाहूया कधी ते वेळापत्रक येत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे झडपी भरतीमध्ये ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक महत्त्वाची माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।